आणि आज कर्णराव जे याचं औचित्य साधून कॉन्सेप्ट यंग युनिटी ऑफ मनुष्य समाजाने आज सत्यशोधक ओबीसी 12 अंतर्गत आमच्या गोष्टीचं आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, या देशामध्ये सर्वात कठीण काम जर असेल तर ते म्हणजे ओबीसीला जागृत. मित्रांनो, पौराणिक कुंभकर्णानंतर तर तो ओबीसी बनलेला. एक वेळेस कुंभकर्णाला जागर करता येईल कारण तू स्वप्न लावतो, पण ज्यानं झोपेच सोन घेतलेलं आहे त्यानं कसं जागर करते. तर हा ओबीसी समाज झोपाच सोन घेतलेला समाज आहे. का? कारण त्याला देवा धर्माची नशा अशी पाठलेली आहे की तो त्या नशेमध्ये खुंब आहे. त्याला जागर थोडाफार जागी आल्यावर कोणाला याचा नाम लावून काढल्या जातात आणि त्याच्यावर देव धर्म कर्मकांड याचा जप रॉ केला जातो. मित्रांनो, आपण या ठिकाणी विशेष बोललं आहे की आज आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत आहोत, आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. तर या 75 वर्षामध्ये ओबीसीला त्यांच्या संकेत प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं. तर याचं उत्तर सरळ आणि स्पष्ट आहे की ओबीसीला त्यांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्याचं कारण असं की जो मंडळ आयोग आपल्याला ओबीसीसाठी आणणार त्या मंडळ आयोगामध्ये सुप्रीम कोर्टाने अशा खुदाळ टिकून दिल्या की असं वाटतं की कधी कधी तो मंडळ आयोग असं लागू केला तरी बरं झालं. कारण मंडळ आयोग लागू करण्यापूर्वी या देशामध्ये प्रशासनात ओबीसीला 12.5% प्रतिनिधित्व, त्याची संख्या 12.5% होती. पण ओबीसीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी नॉन क्रिमिनलची अट आहे आणि 50% आरक्षणाची मर्यादा घेऊन येते ज्याच्यामुळे सर्व ओबीसीला सत्ता नसते. कारण संख्या मोठी आहे, तुकडा छोटासा भेटला त्याच्यामुळे 6 जे ते आपापसात आणणार. या नॉन क्रिमिनलच्या अटीमुळे काय झालं मित्रांनो, की जो ओबीसी सुदृढ होता, जो प्रशासनाकडून करू शकत होता, त्यांची क्षमता होती, त्याला नॉन क्रिमिनलची अट आपण उघडून दिली. आणि दुसरा जो ओबीसी आहे तो बिचारा घरी गेतो की पंत पोहोचत असतो. म्हणजे होतं काय की जो ओबीसी पंत पोहोचतो त्याला नॉन क्रिमिनलची अट आपण करतो काय, आणि जो ओबीसी तिथं पोहोचतच नाही त्याचा प्रश्न असेल. त्याच्यामुळे काय होतं की या ओबीसीच्या ज्या जागा आहेत त्या सवर्णासाठी उपलब्ध होतात. आणि म्हणून मंडळ आयोग लागू करण्यापूर्वी जे 12.5% प्रतिनिधित्व मिळत होतं ओबीसीला ते आज 4.5% आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याच्यामध्ये केलेला आहे की ओबीसीला आपल्या मानसिक गुलामीची जाणीव आहे की नाही. मित्रांनो, ओबीसीला वेळेवेळेत आपल्याला आपल्या हक्काने अधिकाराची माहिती देते ना. ओबीसीला वर्षाची सुरुवात झाली, पावसाळा आला की तो त्याच्या मागे दहीहंडीचे कार्यक्रम सुरू होतात. दहीहंडीची वर्गणी करणे, दहीहंडीचं आयोजन करणे, त्याच्यानंतर दहीहंडी जाण्याकरता हिशोब देणे, एक माणसाचं आराम करते. दहीहंडी होत नाही तर पुन्हा गणपती येतात, गणपतीचं मंडळ स्थापन करणे, वर्गणीचा मार्ग नाही, वर्गणी कशी ती घडीच असते. त्याच्यानंतर 10 दिवसांनी गणपती पुढे नाचणे, गणपतीचे विसर्जन करणे, येताना म्हणायचं गणपती बाप्पा मोर्या, जाताना म्हणायचं गणपती बाप्पा मोर्या, त्याच्यात 10 दिवस गेले. त्याचे गणपती संपत नाही तर गौरी देवी येतात, नवरात्र येतात, त्याच्या बदलांचा ओबीसी खुशाल मस्त गणपती लावून राहतो. त्याच्यानंतर दसरा दिवाळी, दसरा दिवाळी सुट्टीमध्ये क्रिकेटच्या मॅच असतात की नाही, म्हणजे 365 दिवसाचा प्रोग्राम करून दिला आहे ओबीसी. याच्यातून त्याला फुरसत मिळेल तेव्हा सध्या त्यांच्या हक्काने अधिकाराचे जाणीव होऊन जाते. पण ओबीसी याच्यामध्ये भरपूर आहे, आपल्या आगमनामध्ये आनंद मानणार प्राणी कोणता असेल तर ओबीसी. त्याच्यानंतर ओबीसीचा कोणाचा पाठोस कोणाला आहे, कारण इतक्या जाती त्याच्यामध्ये आहे.
कोणाचा पायाभूत स्थायित्व नाही. आज 24 ते 40 कोणाचा संघटना आहे, कोणाचा उदाहरण मिळेल. आमचं स्टेट संघटन लावू शकत नाही, कारण ओबीसी हा समाज भाग आहे. आम्ही अजूनही आमच्या जाती जातीवरती मानसिकतेमध्येच ओबीसी समाज म्हणून भारतातत्व झालेला आहे. आणि म्हणून ओबीसी संघटन ओबीसीमध्ये काम करत असताना काही अनुभव काही गोष्टी ज्या मला जाणवल्या ते आमच्या समोर मांडणार की ओबीसीमध्ये काय झालेलं आहे की ओबीसी हा पूर्ण जागृत झालेला नाही. ओबीसीमध्ये तीन चार प्रकारचे तुम्हाला पहिली गोष्ट तर अशी ओबीसी आहे की ज्यांना आपण ओबीसी आहोतच नाही तिथून सराव होते. तुम्हाला याची शक्य वाटत पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला स्वतःला वयाच्या 28 वर्षापर्यंत मी ओबीसी आहे बरं नाही. आणि म्हणून मी सांगू शकतो की माझ्यासाठी बऱ्याच जण गाव किंवा सुरक्षित मंडळ आहे बाबा त्याचं कारण असं झालं की माझं जे शिक्षण झालं प्राथमिक शिक्षणापासून तर महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत गाव माझं मी शिकत होतो तर मला कधी प्राथमिकसाठी पण गावाला काही उत्पन्न चांगलं गाव नाही कारण मी प्राथमिक शिक्षणाचा मुलगा होतो आणि प्राथमिक शिक्षणाच्या मुलाला किती शिक्षण शिक्षण असतं त्याच्यामध्ये आपल्या त्या व्हिडिओचा सही शिकताना किती जास्त सरळ काम योगानंदाने माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी 89 झाला आणि त्यावेळेस 89 मध्ये दोन गोष्टी दोन विषय म्हणून चर्चेत झाले होते. एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये माननीय श्रीकांत तिसकर यांनी 0 बजेट लागू करायचं स्लोगन केलं होतं आणि 9 प्रति मंडळ आयोग मंडळ आयोग लागू तर मंडळ आयोग लागू होत होता तर असं वाटत निर्माण केलं की अरे जे आरक्षण होतं ते आरक्षण आता वाढणार त्याच्यामुळे आमच्या सरकारने त्यांना आम्ही ओबीसी हेच माहिती दिली आणि जास्ती दिली की या 0 बजेटमुळं आपल्याला नंतर बाकी शक्य आणि त्या त्या आरक्षणामुळे म्हटलं पहिले तर त्या मानसवर्जनाबाबत नव्हते ज्या क्षेत्रात पत्र राहून जाईल आणि आता पुन्हा आरक्षण वाढणार आरक्षणाबद्दल जाणार नाही म्हटलं बस आता तर आता नंतर लागले आपल्या शिक्षणातून उभ आपल्याला तिकडं कुठे शेतीवाडीचं काम होत नाही आणि इकडं नव्हतं आता ढोरं वाढण्याचा पर्याय नाही अशी मानसिकता तेव्हा झाली. जसं मंडळ आयोगाला बोलत काय पाहिजे अज्ञान मी सांगतो बोलते समाज अज्ञानाची खोटी काय काय जे मंडळ आयोग आमच्यासाठी हेच माहीत असतं आम्ही त्याला अज्ञानाची विरोध करतो. राम रथयात्रा निघाली काल सर्व गोळा करण्यात आले आणि तेव्हापासून प्रत्येक घरावर एक मुलगा पाहिजे बाबूजी पडायचे माझ्या घरात माझा लहान बापू होता बापरे मस्जिद पाळायचा तो बापरे मस्जिद पाळून त्यांना त्या बापरे मस्जिदच्या 2 मिनिटात घरी आणले आपण बरा बघा काय होत नंतर वयाच्या 28 वर्षी मी तसा 89 पण नंतर मला थोडं नोकरी झाल्यानंतर मला असं वाटतं की एमपीएससी एक्झाम द्या आणि म्हणून मी म्हटलं की आपण एमपीएससीच्या पीएसआयच्या परीक्षेला बसू बघायला गेलो तर एमपीएससीच्या जी वयावाढ होती ती ओपनसाठी 28 वर्ष होती आणि महाराष्ट्रासाठी ओबीसीसाठी 3 वर्ष आणि कॅटेगरीसाठी 5 वर्ष असते लक्षात आलं की आपण बसत होतो मग मी सहज म्हटलं वडिलांना की बाबा जर मी जर आज ओबीसी असतो तर मी पीएसआयचा फॉर्म भरू शकतो ते म्हणे ओबीसी म्हणजे काय ओबीसी काय त्यांना हे माहिती माहिती घेतली की ओबीसीसाठी काय करावं मग नंतर सांगितलं की 1950 एखादा महसूल पुरावा आता 1950 पोलिसा महसूल पुरावा म्हणजे आरोपाचे एकतर जन्मतारीख ना तारीख म्हणा किंवा वडिलांचा शोध 1950 सापडला दंपत हनुमंता तुम्ही ज्यांचा मुलगा दुरावा अरे आमचा दंप का जे घेतलं जो ओबीसीचं सर्टिफिकेट काढलं त्या दिवशी मला कळालं की ओबीसी तर तो परत अज्ञान आणि नंतर त्या परीक्षेला बसलो टी पार पाडला नाही पार करतो पण नंतर मग माझा विचार होता की काही दिवस मग चांगले काही कोणी टी पार आणि कर्मकांड करणार होता मला जी नोकरी लागली ती कोणाच्या महाराजाच्या पुत्राला लागली असा माझा समज होता म्हणून माझा पहिला पगार झाल्यानंतर मी 551 रुपयाचा देणगी त्या 551 रुपयाची देणगी मंडळाकडे संस्था होता पण योगावर त्या संस्थेत नंतर मला त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे पंधरा पाटील वजाभाव देशमुख हे लोक समजावं
मी जाऊ म्हणणार पडणार नाही. मी जर पुढे प्रसिद्ध केलं तो वाचव मी वाचायला शिकेल आणि मी तो मित्रांनो माझ्या जीवनामध्ये अक्षरशः यू टर्न वैचारिक मी एक एक आता या माझ्या योगदान सांगितले तुम्हाला तुम्ही भाऊ आम्हाला समजून घ्या ओके. पण मित्रांनो मी एक एक तास पूजा करणारा माणूस, मी 21 अध्याय पारायण वाचणारा माणूस, मी हे ज्या दिवशी माझं वैचारिक परिवर्तन झालं त्या दिवशी हे सगळं गुणगाणं करतं आणि नदीमध्ये विसर्जित होऊन लागतं. पुस्तकाचं कपाट बनवलं, मुलाला सांगितलं की याच्यात पुस्तकं ठेवायचे, हेच आपलं विचारावर घेऊन टाक. तुम्ही कोणाच्या संपर्कात येतात त्याच्यावर भरसा आहोत. योगायोगाला 1990 पर्यंत किंवा 2000 पर्यंत बामशेफ सारखे चवळे असतील किंवा त्या चवळेच्या संपर्क पासून नाही. मी जेव्हा 2000 मराठा स्वासनाच्या चवळीमध्ये आलो मी अक्षरशः केटर बँकासाठी जातो तर केटर बँक उघडून लावा सांगतात. कारण आम्ही आयुष्य काही काम करतो ना, आयुष्य आमच्या रक्तात घडलेलो आम्ही निजात आयुष्य झालो. कारण या विदर्भाची प्रांतसंघ चालक पानमुळे माझ्या गावचे त्यांच्या शाळेत लहानसा राहिलो. तुम्ही विचार करायला पाहिजे की मी मोदला आरएसएस मध्ये चट्टी घालता येत म्हणून तावापासून सांगण्यासाठी चालतो. असा कर्मट असलेला माणूस सुद्धा भरपूर शकतो की ताकद फक्त या माणूसची त्याच्या फक्त त्या माणसाची आपली बाजूने रेटली पाहिजे. तुमचं मन जर निर्मळ असेल ना आणि या महाराष्ट्र विचार तुमच्यापर्यंत पोहोचले ना तर तुमचं निश्चितच करतो. तर ओबीसी मध्ये मित्रांनो माझ्यासारखं असं अज्ञान ओबीसी आहे. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये दुसरा एक प्रकार असा आहे की ज्याला माहिती आहे आपण ओबीसी जो सवलती पण घेतो पण रस्त्यावर येऊन ओबीसीचं आक्रमण करायला खूप खर्च होतो. मित्रांनो 2010 त्यावेळेस केंद्रामध्ये जे काँग्रेसचं सरकार होतं, मी थोडा वेळ घेतो, काँग्रेसचं सरकार होतं, अभिजित सिंग त्यावेळेस मुंशीकर विकास मंत्री होते आणि त्यांनी आपल्या भारतातल्या ज्या सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहेत IIT मध्ये तर ओबीसीला सरसकट सर्वांनी आरक्षण लागू करण्याची घोषणा आहे. म्हणजे नॉन फिमेलचे आरक्षण ओबीसीसाठी 70% आरक्षण ती घोषणा झाल्याबरोबर दिल्लीमध्ये एम्स मधल्या सर्व डॉक्टरांसमोर रस्त्यावर रस्ते साफ करावं लागले, गटार साफ करावं लागले, फुटवॉश करावं, मिशन करावं लागले. त्यावेळेस आम्ही चिखलीमध्ये सुद्धा त्याला समर्थन करण्यासाठी मोठ्या काढला. त्यावेळेचा एक सर्वे करण्यात आला की ओबीसी आंदोलनामध्ये का उतरत नाही, ओबीसी मोर्चामध्ये का सहभागी होत नाही, सर्वे तर ओबीसीचा फायदा घेऊन गेलेल्या काही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरना म्हणले ओबीसीचे मोर्चा आहे आंदोलन त्यामध्ये घ्या. तर ते डॉक्टर असे म्हणतात काय आला असतो पण माझा थोडं डीएचओ आहे ना प्रोफेसर त्याला जर कळलं ओबीसीचा मोर्चा चालू होतो माहिती करतो. दुसरे डॉक्टर विचारलं तो म्हणे माझं सिव्हिल सर्जन तुमच्यावर नाही त्याला कसं त्याला काय काय वाटतं. एक प्रायव्हेट डॉक्टर होता त्याला म्हणाला आगमनामध्ये तू म्हणे अरे आता म्हणे मी ज्या एरियात प्रॅक्टिस करतो तो सर्वोच्च एरिया आहे त्यांना जर कळालं की ओबीसी आहे तर माझ्याकडून येणार असते. ही झाली आपली शिकलेल्या डॉक्टर लोकांची व्यवस्था. वकिलाकडे गेलो, वकील म्हणतात बघ तुम्ही सांगता सगळं बरोबर आहे पण काय एक वकील म्हणे मी धर्मदाय प्रॅक्टिस करतो आणि माझ्या सर्व केसेसच्या शिक्षण संस्थेच्या किंवा ओबीसी चळवळीमध्ये जातो शिक्षक प्राध्यापकांनी ते सांगितलं की आमची संस्था त्याला बंदी करते. बरं हे अनुभव एक टेलर होता विचारला ओबीसी त्याला हातरी येत का टेलरचं तर काही बंद पडत नाही त्याने येण्याचं वचन पण दिलं
पण मोर्चाच दिसला नाही. नंतर जेव्हा त्याला विचारलं नाही का नाही आला, ते म्हणे माझं काय मी कोणते कामासाठी बाहेर पडायचं असतं ना तर मी भविष्य विचारतो तर मी भरजे त्यावर सांगितलं की तर ती माझं बाप लागत म्हणे नरकात जास्त आणि म्हणून मी आवडलो. म्हणजे असा हा आमचा ओबीसी. ओबीसीचे फायदे तर आपण स्वतःला ओबीसी म्हणून घेण्यासाठी कसं त्याची हिंमत होती याचं कारण तो आज सांस्कृतिक बोलावी त्याच्यावर जो दहशतवाद आहे तो सांस्कृतिक दहशतवाद आहे. त्या ब्राह्मण व्यवस्थेला जो तुमच्या आमच्या जो एक सांस्कृतिक दहशतवाद बिंबवला आहे त्याच्यातून त्या समाजाच्या आम्हाला सुद्धा करावं लागणार आहे. आणि यासाठी प्रबोधन करणं आवश्यक आहे. प्रबोधन करणं आवश्यक आहे, त्याला निश्चित करणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला कार्यशाळेचं आयोजन करावं लागेल. त्याच्या माध्यमातून हा समाज आपण त्याच्यानंतर तिसरा एक प्रकार मित्रांनो ओबीसी मधला जो आपल्या ओबीसीमध्ये जरी आज महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग 272 जरी सांगितलं असेल आज त्या जवळपास 1380 पर्यंत पोहोचले आहेत. संख्या अजूनही वाढेल तो काही प्रॉब्लेम नाही. पण या 380 जातीपैकी एक 4 जाती जर सोडल्या कुणबी तेली माळी धनगर वंजारी त्या 5 जाती संख्या जास्त. त्या 5 जातीचं सोडल्या तर बाकीच्या 375 जाती ह्या अत्यल्प जाती अत्यल्प जाती की ज्या दुर्बिणानं बाहेर सापडत होतो. आणि हा जो वर्ग आहे हा वर्ग जवळपास ओबीसीच्या 50% वर्ग करतो. आणि हा या वर्ग सुद्धा असं वाटत असतं की हे प्रस्थापितच सगळं ओबीसीचा आर्थिक उभारले आमचा विचार हा. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा एक नाराजी सुरू आहे. म्हणून आज आपण दळित मुलींची चर्चा करतात ते बोलतो 40% ओबीसी नॉन रेग्युलरचे त्याच्यामुळं जो ओबीसीला जो ओबीसी सक्षम आहे पण तो त्या नॉन रेग्युलरच्या आकडेमध्ये ओबीसीमध्ये त्याला सवलत मिळत नाही असा ओबीसी हा आहे. ओबीसी तो तर तो म्हणतो ना मला जर त्याचा ओबीसीचा फायदाच नसतो तर मी ओबीसी सवलतीसाठी युद्ध कशाला मी कशाला माझ्या वेळेचा भर पाहत नाही. म्हणून हे ओबीसीचे संघटन उभं करत असताना आम्हाला ओबीसीमध्ये हे सगळ्या गोष्टी समजून घ्यावं लागेल तरच आम्ही चांगल्या प्रकारे ओबीसी संघटन निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं कारण करतो की ओबीसी समाज हा आपला सांस्कृतिक इतिहास विसरला. आणि बाबासाहेबांनी म्हणतात किंवा जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. मित्रांनो आज जो ओबीसी आपण म्हणतो हा पूर्व संधीचा वर्णव्यवस्थेतला शूद्र वर्ग आहे. आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये 1000 वर्ष मनुस्मृतीनुसार हा देश चालत होता आणि मनुस्मृतीनुसार 4 वर्णाची व्यवस्था केली होती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे 3 वर्ण हे सवर्ण होते तर शूद्र हे अवर्ण होते. अतिशूद्र हे वर्णव्यवस्थेच्या बाहेर. तर आजचा ओबीसी म्हणजेच वर्ण व्यवस्थेतला शूद्र वर्ग. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाटकाकडे आपण नाही का नाटकाला कारण ते शूद्र होते. तुकाराम महाराजांची हत्या करण्यात आली का केली कारण ते शूद्र होते. शूद्राला अधिकार नाही विभाग होते. संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीमध्ये शूद्राची जी तरतूद आहे त्यानुसार संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली का कारण संभाजी महाराज शूद्र आहेत. त्यांना संस्कृत बोलण्याचा लिहिण्याचा खाण्याचा अधिकार नाही शूद्र आहे म्हणून संभाजी महाराजांचं शाहू महाराजांना विद्युतच प्रकार आपल्या सर्वांना माहिती आपण सगळं कळवते लोक शाहू महाराजांना विद्युत मंत्रच्या नाकाला जो का कारण शूद्र आहे. तर मराठे सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेनुसार कारण शूद्रच आहे. नुकतंच मागच्या वर्षी केंद्र सरकारने सवर्णांना 10% आरक्षण दिले बरोबर त्यांना त्याच्या सत्तेच्या प्रमाणात 10% आरक्षण दिलं. मित्रांनो सवर्णांना 10% आरक्षण दिलं म्हणजे सवर्णाची संख्या 10% याचा अर्थ 90% उठलेला जो समाज आहे हा शूद्र आणि अशुद्र समाज. या 90% मधला 33% SC/ST समाज सोडला तर 67% OBC समाज आहे. 67% मंडळ आयोगात 52% आहे. अजूनही 12.5% आता शूद्र बांधव हा ओबीसी आरक्षणचा आहे.
हे आहे लक्षात जर आम्हाला ओबीसी म्हणून समाज ठरवायचा असेल तर ह्या गोष्टी आम्ही ध्यानात ठेवल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं काय मित्रांनो, तर या आरक्षणाबाबतीत आम्ही भूमिका समजून घेतली आहे. आरक्षण म्हणजे फक्त 3% लोकांना नोकरी मिळणे एवढाच उद्देश नाही, कारण आरक्षण नोकरी मिळणे इतके लोकांना मिळणार 3% लोकांना, कारण नोकरीची संख्याच 3% आहे. सर्व कर्मचाऱ्यांची शासकीय कर्मचारी संख्या सर्व 3% आहे. नोकरी मिळून म्हणून आपल्याला 3% मिळणार आहे. मग या बाबतीत 70% लोकांसाठी आरक्षण नाही आहे, किंवा पॉलिसी नाही का? मित्रांनो, आरक्षणाबाबतचा उद्देश खरा असा आहे की ज्या जागीच्या आधारावर आम्हाला संस्कृतीला तोडलं होतं, कारण 4 वर्ण आणि 6,500 जागेची जी एक उतरण म्हणून समितीने तयार केली होती, आम्हाला जागेच्या आधारावर खासदार अधिकार आला. शिवाजी महाराजांना राजेंद्र तो नाकारला, तो जागेच्या आधारावर नाकारला. आम्हाला शिक्षण जे नाकारला ते जागेच्या आधारावर नाकारला. म्हणून ज्या जागेच्या आधारावर आम्हाला हक्क आणि अधिकार नाकारले होते, त्या जागेचा उपयोग या संविधान पुरुषांनी संविधानामध्ये केला. आणि आमच्या जागेचे वर्ग आज SC मध्ये 1,500 जाती येतात, ST मध्ये 1,000 जाती येतात, OBC मध्ये जवळपास 4,500 जाती येतात. आज जर OBC वर काही अन्याय झाला तर 4,500 जाती एकत्र येतात, किंवा त्याचे काम करून लावतात OBC बद्दल त्यांच्या. म्हणजे जी जात एका जातीकडे पाहू शकत नाही, आज आपण तसे बसतो एक बहुजन समाज म्हणून बसतो. SC ST OBC म्हणून बहुजन समाज बनणार आहे मित्रांनो. म्हणून आरक्षणापेक्षा आपण भूमिका समजून घ्या. संतादेशिक समाजाची निर्मिती करणे हा या आरक्षणामागचा मित्रांनो उद्देश आहे. नोकऱ्या आज आहे उद्या नाही. आता त्यांनी शिक्षणाचं खासगीकरण करून लावलं, उद्या शाळा सरकारी शाळा त्याच्यानंतर शासकीय कंपन्यांचं खासगीकरण करण्यात आलं, उद्याचं नोकऱ्या काय काय. मग आमच्या महापुरुषांनी एवढ्या पुस्तकाचं आरक्षण त्यांनी सांगितलं, त्याच्या मला फक्त एवढंच उद्देश होतं नाही. तर तुमच्यामध्ये जाती भावना नष्ट होऊन वर्गीय भावना निर्माण व्हावी हा तर माझा उद्देश होता. आणि आम्ही या विचारानंतर मित्रांनो काम करत राहिलो तर आमच्यामध्ये एकमेकाबद्दल गैरसमज होणार नाही. आपण आज जरी SC ST OBC असलो तरी आपण पूर्वाश्रमाचे भावभाव हे आम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. वेळेचं भान होतो, बोलायचं खूप आहे. शेवटी एवढंच म्हणायचं की हो गई है पीर परवसी, हो गई है पीर परवसी तिलन चाहिए, म्हणजे हे दुःख खाण्याची कोई तुला निघन चाहिए, मेरे दिल में सही तुम्हारे दिल में सही, लेकिन परिवार मन की ज्वाला निघन चाहिए. अयोध्या मला यासाठी बोलवलं, माझं मन त्यासाठी